विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचं मेगा प्लॅनिंग. गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि दानवेंवर विशेष जबाबदारी. विशेष प्रचारक म्हणून गडकरींची वर्णी. शिंदे से बैर नाही, फडणवीस तेरी खैर नाही. पक्षाच्या बैठकीत सुप्रिया सुळेंनी विधान केल्याची चर्चा. तर सर्व मिळून फडणवीसांना टार्गेट करत असल्याची बावनकुळेंची प्रतिक्रिया. लाडकी बहीणवरून मंत्रिमंडळातील खडाजंगीनंतर महायुतीत खटके. तर भाजपच्या लाडक्या बहिणींचा देवाभाऊ या पोस्टरमधून अजितदादा गायब. अर्थ खातं सारखं नालायक जे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. अर्थ खातं सारखं नालायक जे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात. अर्थखात्याबाबतच्या विधानावरून गुलाबराव पाटलांचा रोख नेमका कोणाकडे? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. संजय राऊतांनीच जयदीप आपटेला लपवल्याचा संशय. फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर. आपटे वर्षावर लपला नाही ना, राऊतांचा आरोप. आपण देव झालो असं मानू नये. तुम्ही देव आहात की नाही हे लोकांना ठरवू द्या. मोहन भागवतांचा पंतप्रधान मोदींचं नाव न घेता टोला. अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग. पत्नी तेजस्वी घोसाळकर यांची मागणी हायकोर्टानं स्वीकारली. लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी राज्यभरातल्या बाजारपेठा फुलल्या. डेकोरेशनच्या खरेदीसाठी भाविकांची लगबग. पुण्यात घरगुती गणपतींचं आगमन. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन. देशातील एकूण गुंतवणुकीच्या 52.46% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात. तर आकडेवारी बोगस असल्याचा विजय वडेट्टीवारांचा दावा.